फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा, साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा, योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा, निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी साऊली, साई माझी माऊली, साई माझी साऊली. समर पुनी साई पाई माझे मी पण घडोनी जाई. दीप उजळले कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया भक्तीची काया उदीची किमया. साई माऊली, साई माझी माऊली, साई माझी साई बाबा, साई बाबा, घ्याल लाचना आणि मार हाक घोडील. बिजली, अरे जरा प्रेमानं हाक मार. बिजली ऐलस, प्रेमानं बोलवलं तर उपरवाला सुद्धा येतो. बुलावा येत नव्हता तोपर्यंत जाता येत नव्हता. आता आला शिर्डीचा बुलावा. आला किसका बुलावा बाबा? कोण आहे मा? सबका मालिक. घाबरू नको, देव तुझ्या संगतीला आहे. अरे सासूबाईंनी बोलावणं पाठवलं म्हणजे माझच काहीतरी चुकलं. तात्या, अरे लेकरा काय झालं तुला? काय झालं काय झालं काय दिसत नाही का तुला? अगं भरपुराला उपाशी ठेवून गेली. आई अस ना, कोण आहेस तू? लेकराचं मन मोडायला अजून काय हवं? सासूबाई आओ, सगळं स्वयंपाक तयार आहे. एक भर नकोय, तीस भर पोटासाठी ना थोडस लागत पण येळेवर लागत. एवढं कळत नाही तुला? तस नाही तात्या, तुला विचारलं होतं ना, भूक नव्हती ना तुला? हो आई, पण तू गेलीस आणि मला भूक लागली. ज्यांच्या पोटी मूल नसतं ना ते आयुष्यभर वाट बघतात. सोन्यासारखं पोर दिलं तुझ्या पोटी, त्याच्याकडे लक्ष दे. लहान आहे तो, त्याला काय कळतंय? त्याच तुला जेवायला वाटते. चला अशी बरी जाऊ देन मी तुला. आता बजावलं होतं की तुला पोत भर धान्य दळायचं आणि मग जायचं बाहेर. मी खंडोबाला निवेद ठेवायला काय गेली? तेवढ्यात डाव साधला तू? अहो नाही तस सासूबाई. नाही काय नाही. आणि काय रे तू काय इकडे उभा? बायसाक्काला बोलवून घेऊन आला म्हणून काय आता तुझी आरती करू की काय? चल जाचल. आणि काय गा? नाही म्हणजे काय? सगळं काम पूर्ण करून गेली असं म्हणायचं तुला? हो हवं तर बघा तुम्ही. मग दवंडी पिकते की सगळं गावभर? पाटलीन बाई खटका भरात पोतो भर धान्य दळून देतील म्हणून. सासूबाई मी खरंच सांगते. सासूबाई पोर भुकेलेलं आहे, त्याला काही खायला देते मग पीठ दाखवते ना. ही अक्कल बाहेर जाताना नव्हती का? दळलेलं पीठ दाखव अगोदर. नाही, इतक्या कमी वेळात एवढं दळून झालं? तू नक्की काहीतरी चटूक केलंय. सासूबाई आहोत, तात्याला काही खायला देते. तात्या फेडू फेडू फेडू. आज चेटुकगिरी करून इतक्या कमी वेळात एवढं दळण दळलंस तू? उद्या माझा जीव घेशील. नाही तुला चांगली अक्कल कळते, तुझा काही नेम नाही भाई. चल
चल निघ निघ सासूबाई आओ चल तात्याला दादा चल 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 निघ इकडून शरद देवानस तुला माझ्या तात्यासाठी फळ आणण्याची बुद्धी दिली म्हणजे तो देव आणि मी राक्षस चल या दगडावर उभी राहा आणि जोवर मी सांगत नाही तोवर या दगडावरून खाली उतरायचं नाही अरे दूल्हे मियाँ जरा जल्दी करो बाबा अभी थोड़ी देर में निकलते हैं आप ये आपके पैरों को क्या हुआ बाबा ये तो ऐसे लाल बबूले दिख रहे हैं मानो आप अंगारों पे खड़े हो सब क्या है बाबा किसी का दर्द है एवढ्या भर उन्हातीला उभं केलं तरी पण काही होत नाही नक्कीच काहीतरी जादू टोना हिच्याकडं बघतेच मी बाबा आप कहां चले कहां मतलब शिरडी बारात वही जाने वाली है ना जी बारात तो शिरडी जा रही है लेकिन आपके पैर अब तक तो जल रहे थे और अब ठीक हुए फिर भी बाबा आप बैलगाड़ी में बैठ के चलिए देखिए अभी अभी इतनी तकलीफ हुई है पैर नाजुक है फिक्र होती है बाबा चांद अरे शिर्डीला जाताना मी बैलगाडीतून जाऊ हो बा माझ्यासाठी ही वारी आहे वारी मी चालतच जाणार शिर्डीला
फिक्र करू नकोस, अल्लाह मालिक है। चला निघूया। दादा बायकोचा एवढा पुळ का नग, राईची आणि घराची काळजी घे, तुंडे लागेल तुला, या तात्याला वाजव। अरे तुझी बायको गावातली नवीन भगत झाली आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितली तिची काली जादू। तू पण लांबरा तिच्या पासून, तुझ्यावर पण चेटूक करेल ती लांबरा लांबरा। आई तू एक काही काय बोलते, काही जादू चेटूक, बायचा असं काही करणार नाही। अरे विचार तिला, घट्टा बराच पोतोभर धान्य दळून झालं, अरे आपल्या हाताला चटका बसेल, पण तिला उन्हात उभं करून सुद्धा काय झालंय का बघ। अगं योग योग असल अक्का, देवा देवाने देवाने मदत केली तुझी, देवा देवाने। तू घाबरे उगाच काहीतरी बोलतो, अरे अख्ख्या जगाला सोडून देवबरा हिच्याच मदतीला धावून आला। आई तू जरा शांत हो, अगं काही काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर बदलतात, आपल्याला कळतात का? दुधाचं दही होत आपण बघतो का, कळीचं फूल होताना आपल्याला दिसत का? अगं तसंच आहे, वाच चल रे। शरद तू बोललास ते बरोबर आहे, देवच माझ्या मदतीला धावून आला। बाबा देखिए, हम जानते हैं आप वैसे किसी के घर तो नहीं जाते हो, लेकिन ये तो धर्मशाला है, यहां तो अंदर आ सकते हो ना। बाबा विनती कर रहा, आसपास देखिए घना जंगल है, रात में जानवर वगैरह आने का डर है, इसलिए कह रहा हूं अंदर चलिए। उन्हें देख रहे हो, भूखा जानवर उन्हें खा रहा है। बाबा उन्हें मैं खिला देता हूं, आप बस जी सुनती हो, जरा वो लड्डू लेके आइए। चार दिन झालं पोटात अन्न तर कण नव्हतं हो, लय उपकार झालं तुमचा, खाऊन घे, लय उपकार झालं। पाठ भरून खावा खावा बाबू। लो बाबा सबने खा लिया, साई बाबा साई बाबा साई बाबा। यह क्या पूरी टोकरी नहीं देंगे क्या? शिरडी जाके वापस बनवा लेंगे लड्डू। इस फकीर बाबा को खुश करने के लिए कर रहे हो ना, ये क्या देंगे? पुट भर खाऊंगा दादा, पुट भर खाऊंगा। बाबा अब तो अंदर चलिए, दुनिया के सबसे खतरनाक जानवर को मार डाला है, अब काहे का डर, अल्लाह मालिक है। तात्या लेकर काय झालं, आज झोप येत नाही माझ्या बाळाला? आई मी वाईट आहे ना, आज माझ्यामुळे तुला आजीचा ओढा खावा लागला ना। नाही रे तात्या,
असा विचार पण मनात नको आणूस. ओरडा नव्हताच तो, माझ्या श्रद्धेची कसोटी होती. पण मी मुद्दाम नाही केलं. तू जेव्हा विचारलंस तेव्हा मला खरंच भूक नव्हती आणि तू गेल्यानंतर लागली. माहिती, माझा तात्या कधी बी लटक बोलायचा नाही. झोप आता. निज निज रे माझा पुता, का बावरीसी का धरीसी वृथा चिंता. निज निज रे माझा पुता, डोंगरावेरी कष्ट सहज झेले माता, परिलेकराच्या डोळ्यातील सोसवेना व्यथा. बाईजा मला कळत आहे तू अजूनही त्या बालयोग्याच्या चिंतेत आहेस. हो ठरवते हो, काळजी करायची नाही. तर काय करू, आईच मन. एक सांगू म्हणजे बघ पटतय का, मग अशी म्हणालीस आज तुझ्या श्रद्धेची कसोटी होती बरोबर. आणि माझा देव माझ्या मागे. अगं मग जो देव तुझ्या मागे उभा आहे तोच तुझ्या मानलेल्या लेकराच्या मागे उभा राहणार नाही का, त्याला सांग. हो तर ते तर सकाळीच सांगितलं. मग का काळजी करतीस, आणि आजच तू म्हणलीस कि बालयोगी आता मोठा झालाय. अगं जो लहान असताना इथे इतकं काही करत होता आता तर तो जगाची काळजी वाहत असेल. बायजा माई अग किती काळजी करशील माझी, मी ठीक आहे. काय रे तू अजून जागा का, अरे तुझं कुटुंब झोपलं, आतमध्ये वराड पण झोपलंय, जा तूही झोप. नाही नाही मी कसं झोप, तुमच्यामुळे तर माझ्या बायका पोरांचं पाट भरलं आहे, मग माझी बी जबाबदारी आहे का नाही. जबाबदारी कसली रे बाबा, तुमसनी ठाऊक नाही जागा. मला ठाऊक नाही, बर तू सांग. चारी बाजून नुसतं जंगल आहे, जनावर फिरते तिकडं, एक तर माणसं खाणारा वाघ आहे. अस अस म्हणून तू जागायस होय. होय होय, समद वराड जंगलाच्या बाहेर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी त्यांचं रक्षण करणार आहे. असलम बेटा हमारी बंदूक लेके आओ जल्दी. जी जान, अल्लाह पे भरोसा है या हथियार पे. तुम करोगे ना रक्षा. वही तर, या देव माणसाने आम्हाला खायला गाठले
तिचं वाघापासून रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. सर्वांभूती सहिष्णुता. जगाचे भले करणे ही जर आवाक्याबाहेरची उडी वाटत असेल तर बाजूला ठेवू. सहिष्णुताचा दुसराही अर्थ आहे, जे आहे ते तसेच अगदी काहीही न बदलता स्वीकारणे. आपल्याला एखाद्याच्या सानिध्यात शांत वाटतं. का वाटतं? कारण आपण जसे आहोत तसे ती व्यक्ती स्वीकारते. कठीण वाटतंय का? फारसं कठीण नाही आहे. आपलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या अवयवांना नाही का आहे तसे स्वीकारतो. आपल्या नखांना ओठांसारखे मुलायम करायचा कधीच प्रयत्न करीत नाही. कारण आपल्याला हे ठाऊक आहे की नखाच्या काठिण्यातच त्यांची उपयुक्तता आहे. अगदी याचप्रमाणे जगाकडे आपण पाहू लागलो तर प्रत्येक जीव वेगळेपणाच्या जबाबदारीने हा जगाचा डोलारा सांभाळतो. ही सगळी विविधता असण्याची योजना त्याची म्हणजे तो सबका मालिक एक. आओ साई, साई।